आपल्याला पावसाळ्यात पाणी लागत नाही, जर पाऊस पडला नाही तर एकाच वेळेला एखादं पाणी द्यावं लागतं. तर त्याच्यापेक्षाही जास्त पाणी हे मिळू शकते, कारण कृष्णावन मध्ये पाणी अजून वापरच झालेलं नाही, वापर करायला जागा नसतो. त्याची आकडेवारी त्यांना काढायला सांगितली. इतकंच नव्हे तर पत्रकार मंडळींनी रिपोर्टिंग लगेचच पेपरला दिलेलं होतं, पण परवा म्हणते त्यांच्या प्रसिद्धी अधिकाऱ्यांनी गेले, त्यांची इंटरव्ह्यू पण घेतली, असं ना बातमी लागलेली दिसली नाही. त्यांनी एक बातमी केली, त्यात त्यांची हे पण घेतलेली मुलाखत घेतली, जिल्हाधिकाऱ्यांना कोट केलं ते असे म्हणाले की आपण आता बोलतोय असं म्हणाले, ते म्हणाले ते त्यांनी सांगितले. तेव्हा एका अर्थानं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जर समितीचे अध्यक्ष आहेत कोंढारवाडीच्या पिण्याच्या पाण्याच्या बाबतीतला रिपोर्ट ती करण्यासाठी समिती आहे, त्याचे ते अध्यक्ष आहेत, की हे तपासून बघावं, म्हणजे मग तोपर्यंत आपण ह्याचा पुढे जाऊ नये या अभ्यासाच्या बाबतीमध्ये. नाहीतर आपण पुढे जाऊ आणि म्हणू की बाबा पिण्याच्या पाण्याचं फक्त आहे त्याचं एस्टिमेट हे, तेव्हा डबल डबल काही त्याच्यावर अभ्यास करायला नको. हा संयुक्त एकत्र अभ्यास करू पिण्याचं पाणी शेतीचं पाणी, आणि तो अभ्यास त्यांना करायला सांगितलेला आहे. खरं म्हणजे त्यांचे विषय काय होते, ही कमिटी ज्याच्या समोर आपण ज्या त्या बैठकीमध्ये खरं आपल्याला बोललो होतं, त्याचे विषय काय होते, पाणी पुरवठा करण्यासाठी कोंढारवाडी धरण कामाचा प्राथमिक प्रस्ताव तयार करणे, म्हणजे पिण्याच्या पाण्याचा धरणाचा होता. धरणातून 54 गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी प्राथमिक प्रस्ताव व्यवहाराचा अहवालासह सादर करणे, 54 गावांना पिण्याचे पाणी द्यावे, हे सगळ्या विषय पिण्याच्या पाण्याचा.